साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. रायगड लाचलुचपत अधिकारी चौकशी करणार आहे. साळवींच्या कुटुंबियांचीही आता चौकशी होणार आहे. उद्धव गडाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. बेनामी मालमत्ता जमवल्याचा संशय आहे. या संशयातून मागील काही महिन्यांपासून आमदार साळवी यांची चौकशी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साळवी यांच्या घराचे आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, काय सांगाल, आज पुन्हा राजन साळवी कुटुंबियांची चौकशी होणार आहे. श्रेयस, आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे नेते आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांची अलिबाग येथील एसीबी कार्यालयात सातत्याने चौकशी चालू आहे. त्यांच्यावर संशय आहे की मालमत्ता जमवल्या प्रकरणी, आणि ही चौकशीला सामोरे जाते वेळी गेल्या चार वेळा राजन साळवी हे अलिबागच्या एसीबी कार्यालयात दाखल झाले होते आणि तब्बल त्यांची 5 ते 6 तास ही चौकशी झाली होती. आणि त्यानंतर ते राहत असलेले घर आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेलाचे बांधकाम विभागांकडून मूल्यमापन ही करण्यात आले होते. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राजन साळवी यांच्या कुटुंबाला चौकशीसाठी एसीबी कार्यालयातून बोलवण्यात आले आहे. यामध्ये राजनचे भाऊ आणि राजन साळवींची पत्नी यांची या आज चौकशी होणार आहे. बरोबर 10:30 ते 11 दरम्यान ते एसीबी कार्यालयात हजर राहणार आहे. श्रेयस जी, धन्यवाद अजय आपण दिलेल्या माहितीबद्दल.